जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा मनेगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक इयत्ता तिसरीच्या अभ्यासाला आपण आज सुरुवात करणार आहोत. आपण सर्व इयत्ता दुसरीतून पास होऊन इयत्ता तिसरीच्या वर्गात प्रवेश करत आहोत. आज आपण भाषा विषयाची पहिली कविता बघणार आहोत. तर इयत्ता तिसरीच्या उन्हाळी अभ्यास वर्गामध्ये सर्व विद्यार्थी आणि पालकांचं मी नवनाथ विष्णू सांगळे सर स्वागत करतो. मग काय आहे कविता? तर कविता आहे रानवेळी. कुणी लिहिली ही कविता आपल्याला हे माहिती पाहिजे. मग रानवेळी कविता ही तुकाराम धांडे यांनी लिहिली आहे. मग तुकाराम धांडे हे पुरुष आहेत म्हणून कवी. मग त्यांचं नाव काय आहे? कवी तुकाराम धांडे. जर स्त्री असती तर काय लिहिलं असतं सांगा बरं? बरोबर, कवयित्री. पुरुष असेल तर कवी आणि स्त्री असेल तर कवयित्री. मग चला तर मग रानवेळी ही कविता बघूया. मी पुढे म्हणे तुम्ही पाठीमागे म्हणायची, बरोबर की नाही? आपण इयत्ता दुसरीच्या कवितासुद्धा असा सराव घेतला होता, त्याप्रमाणे आपण इयत्ता तिसरीची ही कविता म्हणणार आहोत. सर्वप्रथम आपल्यासमोर एक चित्र आहे. काय दिसते रे चित्रामध्ये? बरोबर, एक मुलगी आहे. नीट निरीक्षण करा, सर्वांनी बघा, व्यवस्थित बसा. तुमच्याकडे पुस्तकं नाहीत मला माहिती आहे, पुस्तकाची गरजच नाही. तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला सर्व गोष्टी स्पष्ट होतील. मग अजून काय दिसतंय? बरोबर, त्याच्या हातात एक झाडाची फांदी आहे आणि तिला फुलं आहेत. अजून काय दिसतंय बघा बरं पाठीमागे? बरोबर, छान झाडं आहेत. अजून बरोबर, डोंगर आहेत हिरवीगार. डोंगराच्या वर काय आहे रे? बरोबर, आकाश आहे, वेगवेगळे झाडं आहेत, गवत आहेत. मग या मुलीवर आधारित एक छोटीशी कविता कवी तुकाराम धांडे यांनी लिहिली आहे. तिचं नाव आहे रानवेळी. आणि इयत्ता तिसरीच्या मराठीच्या पुस्तकाच्या पहिलीच ही कविता आहे. मग चला आपण ही कविता म्हणूया. तुम्ही माझ्या मागे म्हणा, ओके? चला करायची सुरुवात मोठ्याने म्हणायची. पोर डोंगरावर पाळली त्याच्या नादी लागुनिया. उंच आवाजात म्हणायचं व्यवस्थित. पोर डोंगरावर पाळली त्याच्या नादी लागुनिया. अख्ख्या रानात पांगली पूर डोंगरावर बाळली. मजा येते ना पुन्हा एकदा म्हणून. पूर डोंगरावर बाळली त्याच्या नादी लागुनिया. अख्ख्या रानात पांगली पूर डोंगरावर भाळली. रान गवताची फुल तिच्या कानामध्ये डोल. अन चाईचा मोहर गळ्यामध्ये गळ सर. अहो टणटणी फुलली तिच्या नाकामध्ये फुले. अन बुरांडची फुल तिने केसात माळली. तिने केसात माळली पोर डोंगरावर भाळली. पोर डोंगरावर भाळली त्याच्या नादी लागुनिया. अख्ख्या रानात पांगली पोर डोंगरावर भाळली. पोर माळावर खेळली
अनवार्या संग बोलली। वड पारंबीचा झोला तिचा गेला आभाळाला। पान साबरीच बोंड खाल्ल लाल लाल ल तोंड। अहो हसता हसता मऊ गवता तो लोळली। मऊ गवता तो लोळली पोर डोंगरावर भाळली। पोर डोंगरावर भाळली त्याच्या नादी लागुनिया। अख्ख्या रानात पांगली पोर डोंगरावर भाळली। गाई दांडाच्या वाटान चाली यंगत नेटान। ढोल ढाकांचा वाजला नाच मोराचा पाहिला। आली पाऊस पहाळी तवा गर्दी कपळाली। पावसान भिजवली तरी उन्हात वाळली। पोर डोंगरावर भाळली त्याच्या नादी लागुनिया। अख्ख्या रानात पांगली पोर डोंगरावर भाळली। अख्ख्या रानात पांगली पोर डोंगरावर भाळली। अशी ही सुंदर कविता रानविली जी कवी तुकाराम धांडे यांनी लिहिलेली आहे। आपण ही कविता तीन कड्यांमध्ये बघितली, मग तुम्ही सुद्धा ही कविता सराव करताना किंवा पाठ करताना तीन कड्यांमध्ये करू शकता। सुरुवातीला पहिलं कडवं पाठ करा, त्या पहिल्या कडव्याचा पाठ झाल्यानंतर सादरीकरणाचा व्हिडिओ पाठवा। नंतर दुसरं कडवं पाठ करा, दुसऱ्या कडव्याचा सादरीकरणाचा व्हिडिओ करून आपल्या ग्रुपवर पाठवा, आणि शेवटी तिसरं कडवं पाठ करायचं आणि ते सादरीकरण करून पाठवायचं। पूर्ण कविता एकाच वेळेस पाठवणं थोडंसं अवघड आहे, मग अशा वेळेस आपण कवितेचे तीन भाग करत आहोत, पहिलं कडवं, दुसरं कडवं आणि तिसरं कडवं। पहिल्यांदा आपण पहिलं कडवं पाठ करायचं आहे, नंतर दुसरं कडवं पाठ करायचं आहे, नंतर तिसरं कडवं पाठ करायचं आहे, आणि जेव्हा तिन्ही कडवे पाठ होतील तेव्हा ती कविता आपल्याला एकत्रित सादरीकरण करता येईल। तर करताय ना कविता पाठ? चला तर बघूया सर्वात अगोदर कोण कविता पाठ करून पाठवतं। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित रहा, उन्हात फिरू नका। जरी मामाच्या गावाला गेले असतील तरीसुद्धा उन्हात फिरायचं नाही। बाहेरचं कुल्फी पेप्सी आईस्क्रीम खायची नाही जेणेकरून आपण आजारी पडू। तर सर्वांनी थोडा अभ्यास, थोडी मजा आणि थोडी गंमत करून उन्हाळ्याच्या सुट्ट्या एन्जॉय करायच्या आहेत। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित रहा, धन्यवाद।